खंजर गोपाय सर। देखिए नाना पटोले जी यांना आपल्याला सर्वांना माहित आहे की ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्षाला ज्या ज्या पूरक गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी काँग्रेस पार्टीवर आघात केल्या जात आहेत याच्याबद्दलच्या संबंधितांना सूचना करणं किंवा तशा प्रकारचं संकेत देणं किंवा हे काही गोष्टी आहेत हे बरोबर नाही आहेत ह्या आपल्याकडनं सुद्धा सुधारणा झाल्या पाहिजे। काँग्रेस पक्षामध्ये ज्या काही चुका होतील त्यासुद्धा दोन्ही पक्षांनी सांगायला पाहिजे की असं व्हायला नको कारण तिन्ही पक्षाचं सरकार आहे सगळे पक्ष म्हणून आहेत वेगवेगळे पक्ष आहेत प्रत्येक पक्षाला असं वाटतं काही मोठं झालं पाहिजे आमचं एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्ष पुढे गेला पाहिजेत आणि काँग्रेस पक्षाने ते प्रयत्न करणं कुठं गैर आहे कारण आम्ही एकत्रपणे तिन्ही पक्ष एकत्र आहोत सरकारमध्ये आहोत सरकार चालण्याकरता बाइंडिंग आहे तिन्ही पक्षाचं। आज उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत 5 वर्षपर्यंत उद्धवजी ठाकरे यांच्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका आहेत आमच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि राहुल यांची की उद्धवजी ठाकरे हे 5 वर्षाकरता आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे शब्द दिलेला आहेत आणि ती पाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही। परंतु उद्धव ठाकरेजी यांचीसुद्धा किंवा राष्ट्रवादीचे जे उपमुख्यमंत्री असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष असेल यांच्यासुद्धा एक दुसऱ्यांना घेऊन चालण्याची भूमिका असली पाहिजेत आणि सगळ्यांचं पार्टी लेवलचे विषय असतील किंवा प्रशासकीय स्तरावरचे विषय असतील ते दुसऱ्याला पूरक आणि सोडवल्या गेले पाहिजेत ती भूमिका असली पाहिजे। कुठे एखाद्या दोन ठिकाणी नाही अशा प्रकारचा काही निर्णय झाला आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मग अशा प्रकारच्या तक्रारी प्रांताध्यक्षाकडे केल्या तर अशा प्रकारचं मग त्याच्यामधून काही शब्द जे उमटतात तर याच्यातला तो प्रकार असेल। परंतु कुठेही तीन पक्षामध्ये एकमेव त्या ठिकाणी एकत्र आहेत तिन्ही पक्ष प्रशासन चालवण्याकरता आणि आम्ही जो काही शब्द दिलेला आहेत उद्धवजींना त्या शब्दापासून कोणीही बाजूविषयी झालं नाही आणि अशा कुठले स्टेटमेंट हे त्या ठिकाणी कमी अधिक होत असतात की सगळेच काही त्या ठिकाणी पूर्ण स्टेटमेंट 100% शुद्धीकरण करूनच केलं जात असं नाही परंतु त्यानंतरसुद्धा आपण त्याची प्रतिक्रिया पाहिली तर त्यामध्ये काही ना काहीतरी एकत्र आहेत आणि नाना म्हणतायत की काँग्रेस आणि आमच्या मुवमेंटवरती राष्ट्रवादीचे DCM आणि CM जे आहेत ते वर्ष होत आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे किती गंभीर आहे पहा याच्यामध्ये पक्ष म्हणून नाना पटोलेजी यांच्याकडे तुम्ही पाहायला पाहिजे। शासनामध्ये आम्ही आहोत शासन म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि शासन म्हणून कुठेही किंतु परंतु काही बाळगण्याची काही गरज नाही जे काही निर्णय करतात तिन्ही पक्ष एकत्र मिळून प्रशासकीय स्तरावरचे निर्णय करतात। आता पार्टी लेवलचा जो विषय आहे तर पार्टी स्तरावर आपल्याला सर्वांना माहीत आहे की काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना त्या ठिकाणी वेगळे पक्ष आहेत तिन्ही पक्षांना असं वाटतं की आम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी आमचं काही नाही आहे म्हणजे कमी असेल किंवा शिवसेना तिथे असेल प्राबल्य त्यांचं NCPचं असेल तिथे आम्ही काहीच नसणं हे सुद्धा पार्टीच्या दृष्टिकोनात योग्य नाही। म्हणून प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मजबूत असला पाहिजे आणि मजबूत करण्याचं साठी जबाबदारी हे नाना पटोलेजी यांच्यावर पक्ष नेतृत्वाने टाकलेली आहे। म्हणून प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता त्या ठिकाणी तयार करण्याकरता नाना पटोलेजी हे प्रयत्न करत आहेत आणि त्या आधारावरच त्यांचे प्रतिक्रिया आहेत याच्यापूर्वीसुद्धा प्रतिक्रियांनी जे आरोप केले आहेत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात नाही? नानांनी जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनीच त्याचं स्पष्टीकरणसुद्धा प्रांताध्यक्षांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी दिलेलं आहे। मला तरी वाटतं की त्याच्यामध्ये एकाने ही प्रतिक्रिया दिल्यानंतर दुसऱ्याने दुसरी प्रतिक्रिया दिलीच पाहिजे याची काही गरज नाही। परंतु त्या संदर्भामध्ये एकच की पार्टी स्तरावर आपण पाहिलं पाहिजे ना की हे काही विरोधामध्ये दिलेलं आहे NCPच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये आणि पक्ष वाढवणं हे प्रांताध्यक्षाची जबाबदारीच आहे। ह्यापूर्वीसुद्धा ज्यावेळेला नाना पटोलेजी नव्हते त्यावेळेला अध्यक्ष म्हणूनसुद्धा आम्हालासुद्धा हेच आम्ही सांगत होतो सर्वांना की आम्हाला वेगळ्या प्रकारे सगळ्या निवडणुका भविष्यामध्ये पुढे चालून एकच वेगळ्या निवडणुका लढवाव्या लागतील तर प्रत्येक ठिकाणीच आपला त्या मजबूती असली पाहिजेत आणि त्याकरता कार्यकर्त्यांनी तयार असावं त्यावेळेला आम्हीसुद्धा अशा प्रकारचं स्टेटमेंट देत होतो असं काही वेगळं आम्ही लढणार आहोत हे स्टेटमेंट काही फार तिन्ही पार्टीच्या एक दुसऱ्याच्या विरोधात जात आहेत असा काही प्रश्न नाही आहे।